नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्जन सायन्स अकॅडमीच्या आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, सध्या आपला कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन नावाचा जो काही टॉपिक चालू आहे, तर त्यामधलं हे साधारणतः आय थिंक चौथं लेक्चर. ठीक आहे, तर यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण फोर ब्रेन कम्प्लीट त्या ठिकाणी अभ्यासला होता. त्याच्यामध्ये आपण फोर ब्रेनचेही पुन्हा जे काही तीन सबपार्ट्स आहेत, त्याच्यामध्ये मग सेरेब्रम, डायन्सेफेलॉन आणि ओल्फॅक्टरी लोब ह्यांच्याविषयी सखोल असा अभ्यास त्या ठिकाणी केलेला होता. आणि आज आपल्याला आता ब्रेनचा जो काही दुसरा पार्ट आहे तो म्हणजे मिड ब्रेन, ज्याला मेसेन्सेफेलॉन ह्या नावानं देखील ओळखलं जातं, तर त्याच्याविषयी या ठिकाणी स्टडी करायचं आहे. आता फोर ब्रेन झाल्यानंतर मिड ब्रेन, आणि मिड ब्रेन नंतर साहजिकच आता आपल्याला तिसरा जो काही पार्ट आहे तर तो हाइंड ब्रेन पाहायचा आहे. मग आता मिड ब्रेनचं जे काही लेक्चर आहे ते थोडंसं छोटं असणार आहे. त्याचं कारण पुन्हा ह्याचे काही फार असे जास्त सब पार्ट्स नाही आहेत. जसं आपण फोर ब्रेनमध्ये पुन्हा तीन सब पार्ट्स पाहिले, त्याचेही पुन्हा आणखी सब पार्ट्स होते. हाइंड ब्रेनचं देखील लेक्चर बऱ्यापैकी मोठा असणार आहे, पण हे जे काही लेक्चर असणार आहे तर साधारणतः 25 ते 30 मिनिटांमध्ये आपण हा संपूर्ण पोर्शन कव्हर करणार आहोत. तर पुन्हा एकदा जो काही आपला चार्ट आहे तर तो पाहूया. आपली नर्वस सिस्टीम जी काही आहे मित्रांनो, तर ती तीन भागांमध्ये आपण इथं डिवाईड करू शकतो. ती म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम, ज्याच्यामध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड येतं. सध्या आपण जे काही आहोत तर ब्रेनमधल्या या मिड ब्रेनवर येतं. त्याच्यानंतर आपल्याला स्पायनल कॉर्डविषयी देखील अभ्यास करायचा आहे. त्यानंतर PNS म्हणजेच त्या ठिकाणी क्रॅनियल नर्व्ज आणि स्पायनल नर्व्जविषयी त्या ठिकाणी स्टडी करायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम म्हणजेच ANS मधल्या सिम्पथॅटिक आणि पॅरासिम्पथॅटिक डिव्हिजनविषयी त्या ठिकाणी स्टडी करायचं आहे. तर सुरुवात करूया आपल्या आजच्या लेक्चरला, तो म्हणजे मिड ब्रेन. मिड ब्रेनलाच मेसेन्सेफेलॉन म्हणतात. लोकेटेड बिटवीन, सगळ्यात महत्त्वाचं ह्याचं लोकेशन कुठं आहे. मिड ब्रेनचं लोकेशन जर पाहायला गेलं तर आपल्या फोर ब्रेनच्या खाली आणि हाइंड ब्रेनच्या वर. पुन्हा आणखी जर एक्झॅक्ट जर सांगायचं असेल तर मित्रांनो, आपला फोर ब्रेन जे काही आहे त्याच्यामधला जो काही थॅलेमस किंवा हायपोथॅलेमस आहे, तर त्याच्या अगदी लगत आणि त्या ठिकाणी जो हाइंड ब्रेनचा पार्ट आहे तो म्हणजे पॉन्स व्हॅरोली, तर त्याच्या वर. ठीक आहे, म्हणजे एकंदर थॅलेमस हायपोथॅलेमस हे जे काही पार्ट आहेत तर फोर ब्रेनचे पार्ट आहेत, आणि पॉन्स व्हॅरोली कोणाचा पार्ट आहे तर तो हाइंड ब्रेनचा पार्ट आहे. ठीक आहे, हाइंड ब्रेनचा पार्ट आहे. आणि या दोन्हींच्या दरम्यान कशाचं लोकेशन आहे बरं, आपल्या मिड ब्रेनचं लोकेशन आहे. ठीक आहे, ए पेअर ऑफ लॉन्जिट्युडनल बँड्स ऑफ नर्वस टिश्यू ऑफ द व्हेंट्रल पोर्शन ऑफ द मिड ब्रेन आर लोकेटेड ऑर कॉल्ड सेरेब्रल पेंडुकल्स. ठीक आहे, सेरेब्रल पेंडुकल्स और क्रुरा सेरेब्री. मित्रांनो, खरं तर ह्याच्याविषयी एक्स्ट्रा माहिती आपण थोड्या वेळानं घेऊया, कारण जेव्हा आपले 3D मध्ये ज्या काही इमेजेस येतात त्या घेतल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्ट ह्यांचं लोकेशन समजेल. क्रुरा सेरेब्री कनेक्ट दी सेरेब्रल हेमिस्फिअर्स विथ दी पॉन्स. या ठिकाणी जे काही आपण फायब्रस असं मटेरियल किंवा या ठिकाणी पेअर ऑफ लॉन्जिट्युडनल बँड्स ऑफ नर्वस टिश्यू ज्या काही आहेत, तर त्या नेमक्या कोणाला कनेक्ट करतायत, तर या सेरेब्रल हेमिस्फिअरला पॉन्स सोबत कनेक्ट करतायत. आणि त्याला काय म्हटलेलं आहे बरं, त्या नर्वस टिश्यूला, तर त्या ठिकाणी क्रुरा सेरेब्री म्हटलेलं आहे. या ठिकाणी जी काही इमेज आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला मिड ब्रेनचं लोकेशन दिसू शकतं. हा जो काही वरचा पोर्शन आहे तर हा पूर्ण सेरेब्रमचा आहे, ज्यावर आपल्याला भरपूर फोल्ड्स दिसत आहेत. आता सेरेब्रमच्या नंतर हा जो काही पोर्शन आहे तर तो डायन्सेफेलॉनचा आहे, आणि तिथंच जवळ ओल्फॅक्टरी लोब देखील असतो आहे. आता हा जो काही रेडिश पोर्शन आहे मित्रांनो, तर तो मिड ब्रेनचा आहे. मिड ब्रेनच्या खाली काय असणार आहे, तर पॉन्स व्हॅरोली असणार आहे, आणि त्याच्याही खाली त्या ठिकाणी मेडुला ऑब्लॉन्गेट आहे. ठीक आहे, हा जो काही ब्ल्यूश पोर्शन आहे तर हाच त्या ठिकाणी स्मॉल ब्रेन म्हणजेच आपला सेरेबेलम या नावानं ओळखला जातो. ठीक आहे, तर आपल्याला या ब्रेनमधल्या ह्या फक्त रेडिश पोर्शनविषयी आजच्या या लेक्चरमध्ये स्टडी करायचं आहे. एक 3D अशी ही इमेज आहे, त्यामध्ये जो काही रेड पार्ट दिसतो आहे तुम्हाला, तर तोच आहे आपला मिड ब्रेन. आता मिड ब्रेनचं या ठिकाणी आणखी व्यवस्थित असं ॲनालिसिस आपल्याला करता येईल. हा जो काही वरचा पोर्शन आहे, हा जो काही पोर्शन आहे, तर हा आपला मिड ब्रेनचा. इथं या ठिकाणी वर दोन अप्लॅन्स म्हणजेच थोडेसे फुगीर असे भाग, आणि खालच्या साईडला पुन्हा दोन असे फुगीर असे भाग तुम्हाला दिसतील. ठीक आहे, त्याला नेमकं काय म्हणतात हे आपण लवकरच पाहूया. हा आपला मिड ब्रेन, त्याच्या खाली काय बरं, तर पॉन्स व्हॅरोली. पॉन्स व्हॅरोली हा जो काही भाग आहे ना मित्रांनो, तर तो हाइंड ब्रेनचा आहे. ठीक आहे, हा कशाचा भाग आहे, हाइंड ब्रेनचा. आणखी एक महत्त्वाचं, आपला मिड ब्रेन
पॉन्स व्हॅरोली आणि त्याच्याही खाली असणारा हा आपला मेडुला ऑब्लॉंगेटा या तिघांना मिळून ब्रेन स्टेम म्हणतात. काय म्हणतात बरं? ब्रेन स्टेम. कशाकशाचा अंतर्भाव होतो पुन्हा एकदा ऐका. मिड ब्रेन, त्याच्या खाली असणारा पॉन्स व्हॅरोली आणि त्याच्याही खाली असणारा मेडुला ऑब्लॉंगेटा या तिघांना मिळून काय म्हणतात बरं? तर ब्रेन स्टेम. म्हणजे एकंदर ब्रेन स्टेमवरचा सगळ्यात वरचा भाग कोणता असेल तर मिड ब्रेन्स आहे. आता इथं आणखी चांगल्या पद्धतीने ही इमेज आपल्याला दिसू शकते. हे जे काही आहेत तर हे वरचा येलो पोर्शन थॅलॅमसचा आहे. त्या ठिकाणी थॅलॅमसविषयी आपण ऑलरेडी माहिती बघितलेली आहे. थॅलॅमस, हायपोथॅलॅमस आणि इपिथॅलॅमस. त्याच्यानंतर हा मिड ब्रेन आहे आणि त्याच्या खाली पॉन्स आहे. नेक्स्ट मित्रांनो, या ठिकाणी ग्रे मॅटर इनसाईड, व्हाईट मॅटर आउटसाईड हे फार महत्त्वाचं आहे. आपण भविष्यात जेव्हा ह्याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये जेव्हा स्पायनल कॉर्ड पाहणार आहोत तिथं देखील तुम्हाला याच पद्धतीची रचना दिसणार आहे. ग्रे मॅटर जो काही आहे तर तो कलर त्या ठिकाणी न्यूरॉनच्या बॉडीमुळं किंवा सायटॉनमुळं, सोप्या भाषेमध्ये सायटॉनमुळं त्या ठिकाणी येत असतो आहे. व्हाईट जो काही कलर येत असतो न्यूरॉनला तर तो त्या ठिकाणी न्यूरॉनचा जो एक्झॉन असतो त्या एक्झॉनभोवती जी मायलिन शीत असते त्या मायलिन शीतमुळं त्याला त्या ठिकाणी व्हाईट कलर असतो आहे. आता इथं जर तुम्ही क्रॉस सेक्शन घेतला या मिड ब्रेनचा तर तुम्हाला सेंट्रल पोर्शनमध्ये, सेंट्रल भागामध्ये त्या ठिकाणी ग्रे मॅटर दिसेल, ग्रे कलर दिसेल आणि आउटर पोर्शनमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला व्हाईट कलर दिसेल. सोप्या भाषेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी कन्क्लुजन काय करू शकता तर सेंट्रल पोर्शनमध्ये सायटॉनचं किंवा सेल बॉडीचं प्रमाण जास्त आहे तर बाहेरच्या भागामध्ये एक्झॉनचं प्रमाण जास्त आहे. त्यानंतर मित्रांनो, हा जो काही मेसेनसेफेलॉन आहे तो पुन्हा कॉर्पोरा कॉड्रीजेमिना आणि दुसरा जो काही आहे तर क्रूरा सेरेब्री अशा दोन भागांमध्ये डिवाईड होतो. खरं तर दोन भागांमध्ये डिवाईड होतो हे म्हणणं थोडंसं चुकीचं आहे. इथं कॉड्रीजेमिना जो काही आहे खरं तर हे जे काही आहे तर चार असे भाग आहे इथं. ठीक आहे, हा एक आणि खालचे दोन छोटे पोर्शन आहेत. ठीक आहे, वरचे जे काही दोन हे जे काही कॉर्पोरा कॉड्रीजेमिनाचे पोर्शन आहेत तर हे व्हिज्युअल रिफ्लेक्सवर त्या ठिकाणी कंट्रोल ठेवतात. खालचे दोन जे काही आहेत तर हे त्या ठिकाणी जे काही ऑडिटरीचे जे रिफ्लेक्स आहेत, हिअरिंग रिफ्लेक्स आहेत तर त्यावर त्या ठिकाणी नियंत्रण ठेवत असतात. आणि त्यामध्ये या दोघांच्या मध्ये जे काही नर्वस टिश्यू असतात ज्या सेरेब्रमला आणि पॉन्स व्हॅरोलीला आणि इवन सेरेबेलमला देखील जोडतात तर त्याला म्हणतात क्रूरा सेरेब्री. तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्टिक लोब्स, पुन्हा एकदा वाटलं तर आणखी सोप्या भाषेमध्ये ह्याला मी एक्सप्लेन करतो. कॉर्पोरा कॉड्रीजेमिना जो काही आहे तर ह्याच्यामध्ये वरच्या ज्या काही दोन लोब्स आहेत तर त्याला ऑप्टिक लोब्स म्हणतात आणि खालच्या ज्या दोन आहेत तर त्याला काय म्हणतात बरं? इथं या ठिकाणी दिलेलं नाही आहे पण क्रूरा सेरेब्रिलाच या ठिकाणी सेरेब्रल पेंडुकल्स असं देखील म्हणतात. ठीक आहे, तर व्हेंट्रल पोझिशनला ह्याचं लोकेशन आहे आणि ह्याचं जे काही आहे तर डॉर्सल पोझिशनला लोकेशन आहे. डॉर्सल म्हणजेच पाठीमागच्या साईडला. त्यानंतर कॉर्पोरा कॉड्रीजेमिना जो काही आहे तर हा पुन्हा सुपिरियर कॉलिकल, ठीक आहे, आणि इन्फिरियर कॉलिक्युली अशा दोन भागांमध्ये डिवाईड होतो. सुपिरियर म्हणजेच काय तर वरचे जे दोन आहेत तर त्याला सुपिरियर कॉलिक्युली म्हणतात आणि खालचे जे काही दोन छोटे आहेत तर त्याला इन्फिरियर कॉलिक्युली म्हणतात. ठीक आहे, हे कशाचे भाग आहेत? कॉर्पोरा कॉड्रीजेमिनाचे. इथं कॉर्पोरा कॉड्रीजेमिनाचं लोकेशन कुणीकडे असतं? पाठीमागच्या डॉर्सल साईडला असतं, मिड ब्रेनच्या. ठीक आहे, मागच्या एका डायग्राममध्ये जे काही मी तुम्हाला तो फुगीर भाग दाखवलेला होता तर तोच होता कॉर्पोरा कॉड्रीजेमिना. या ठिकाणी मित्रांनो सुपिरियर कॉलिक्युलीच्या माध्यमातून व्हिज्युअल रिफ्लेक्स म्हणजे काय? रिफ्लेक्स ॲक्शन हा प्रकार आपण याच चॅप्टरमध्ये त्या ठिकाणी नंतर पाहणार आहोत. तर देखील थोडक्यात सांगतो, बऱ्याच वेळेस आपण जो काही क्विक रिस्पॉन्स देत असतो एखाद्या आजूबाजूच्या स्टिम्युलसला, ठीक आहे, किंवा स्टिम्युलायला, म्हणजेच एखाद्या वेळेस समजा समोर आपण पाहिलं आणि आपल्याला साप असल्याचा जर भास झाला तर आपण त्या ठिकाणी ताबडतोब मागं सरकतो किंवा सेफ ठिकाणी मूव्ह होतो. नंतर आपल्याला लक्षात येतं की ती त्या ठिकाणी साप नाही आहे तर दोरी आहे. पण तोपर्यंत आपल्या बॉडीनं त्याला जो काही रिस्पॉन्स दिलेला असतो, क्विक ॲक्शन जी काही घेतलेली असते तर मित्रांनो यालाच म्हणतात रिफ्लेक्स ॲक्शन. अशा खूप पद्धतीचे रिफ्लेक्स ॲक्शन आपल्या शरीरामध्ये त्या ठिकाणी दिसतात. इवन लहान बाळांमध्ये देखील पॅराशूट रिफ्लेक्ससारखे रिफ्लेक्स ॲक्शन आपल्याला त्या ठिकाणी आढळतात. काही रिफ्लेक्स ॲक्शन लहानपणी जे काही असतात नंतर काळानुसार ते त्या ठिकाणी नष्ट होतात तर काही मात्र कायमस्वरूपी आपल्याला मरेपर्यंत साथ देतात. मित्रांनो यापैकीच एक आहे त्या ठिकाणी व्हिज्युअल रिफ्लेक्स.
व्हिज्युअल रिफ्लेक्समध्ये काय असतं, तर साहजिकच एखाद्या दिशेनं जर आवाज आला तर एक प्रकारे आपले डोळे, त्या ठिकाणी मान आणि धड ह्यांच्यामध्ये एक प्रकारची आपल्याला ताबडतोब मूवमेंट दिसते, म्हणजेच आपण त्या आवाजाच्या दिशेनं त्या ठिकाणी पाहतो. आता इथं या ठिकाणी ऑडिटरी रिफ्लेक्स आणि व्हिज्युअल रिफ्लेक्स हे एकमेकांच्या त्या ठिकाणी मदतीनं काम करतात. म्हणजेच त्या ठिकाणी एखाद्या दिशेनं जे काही पाहतो आपण ताबडतोब, तर तो व्हिज्युअल रिफ्लेक्समुळं पाहतो. आणि ऑडिटरी रिफ्लेक्समध्ये काय होतं, तर जिकडं आवाज यायला आहे त्या दिशेनं आपण सावध पद्धतीनं लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करतो. परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी जे काही गार्डिंगला शिक्षक असतात ना, ते डोळे झाकून घेतात, पण ज्या दिशेनं आवाज येतो त्या दिशेनं बरोबर ऑडिटरी रिफ्लेक्स काम करतं आणि ते त्या विद्यार्थ्याला पकडतात जो त्या ठिकाणी खुसूरखुसूर असा आवाज करतोय आणि शेजारच्याला बोलतोय. ठीक आहे, तर ह्या सुपेरियर कॉलिकुलाय आणि इन्फिरियर कॉलिकुलाय ह्या दोन आपण कॉर्पोरा क्वाड्रिजेमिनाचे त्या ठिकाणी पार्ट्स पाहिलेले आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून व्हिज्युअल रिफ्लेक्स आणि ऑडिटरी रिफ्लेक्स कंट्रोल केले जातात. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला क्रूरा सेरेब्री ह्याच्याबद्दल त्या ठिकाणी पाहणं अपेक्षित आहे. या ठिकाणी रिले सेंटर फॉर दी मोटार इम्पल्स म्हणून देखील या ठिकाणी हे कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना काम करतं. त्यानंतर मिडब्रेनची पोझिशन कोणती, मिडब्रेनची पोझिशन असते बिलो डायन्सेफेलॉन. डायन्सेफेलॉन कोणाचा पार्ट आहे, तर हा फोरब्रेनचा पार्ट आहे. ठीक आहे, म्हणजे एकंदर फोरब्रेनमधल्या डायन्सेफेलॉनच्या खाली याचं लोकेशन असतं आणि पॉन्स व्हॅरुली जे काही आहे जे की हाइंडब्रेनचा पार्ट आहे, तर त्याच्या वरच्या बाजूला ह्याचं लोकेशन असतं. तर या ठिकाणी फर्स्ट पार्ट ऑफ दी ब्रेन स्टेम, मी तुम्हाला ऑलरेडी म्हटलं होतं की या ठिकाणी ब्रेन स्टेममध्ये जे काही तीन घटक असतात त्यामध्ये सगळ्यात वरचा जो काही पार्ट आहे तर तो आपला हा मिडब्रेन आहे. त्या ठिकाणी स्ट्रक्चर कसं आहे, हे मिडब्रेनचं स्ट्रक्चर हे देखील एक महत्त्वाचं आहे. या ठिकाणी शॉर्ट असतं, नॅरो असतं आणि तिसरं जर बघितलं तर स्टाक लाईक स्ट्रक्चर असतं, म्हणजेच ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं, एखाद्या देठासारखं त्याचं स्ट्रक्चर असतं. आणखी एक मित्रांनो, या मिडब्रेनच्या बाबत महत्त्वाची माहिती, आपल्या ब्रेनमध्ये एकूण 4 व्हेंट्रिकल्स असतात. या 4 व्हेंट्रिकल्सपैकी 2 जे काही आहेत तर हे साधारणतः आपल्या सेरेब्रममध्ये असतात, तिसरा जो काही आहे तर हा आपल्या जो काही कॉर्पस कॅलोजम आहे त्याच्या अगदी लगत खालच्या बाजूला असतो, आणि चौथा जो काही असतो ना तर तो मित्रांनो आपला मेडुला ऑब्लॉंगेटा जो काही आहे तर त्याच्या वरच्या बाजूला असतो. मित्रांनो, कॉर्पस कॅलोजमचा जो काही त्या ठिकाणी व्हेंट्रिकल आहे आणि मेडुला ऑब्लॉंगेटाचा जो काही व्हेंट्रिकल आहे, तर या दोघांना जोडणारे जे काही ट्यूबलाईक स्ट्रक्चर आहे ना मित्रांनो, तर ते या मिडब्रेनमधूनच पास होत असतं. लक्षात घ्या, या ठिकाणी जो काही तिसरा व्हेंट्रिकल आहे जो कॉर्पस कॅलोजमच्या अगदी लगत आहे आणि चौथा जो काही आहे तर तो या ठिकाणी मेडुला ऑब्लॉंगेटाच्या वर आहे, तर या नेमक्या व्हेंट्रिकल्समध्ये असतं काय, तर CSF असतं, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असतं. याबद्दल मी मागच्या लेक्चरमध्ये देखील सांगितलं होतं. आणि एकंदर या ट्यूबच्या माध्यमातून हे CSF एका व्हेंट्रिकलमधून दुसऱ्या व्हेंट्रिकलमध्ये असं मूव होत असतं. खरं तर या व्हेंट्रिकल्समध्ये जे काही CSF असतं ते एक एक्स्ट्रा प्रकारचं त्या ठिकाणी CSF असतं, कारण आपल्या मेनेंजेसमध्ये ते ब्रेनच्या असो की स्पायनल कॉर्डच्या असो सफिशियंट अमाऊंटमध्ये त्या ठिकाणी CSF ऑलरेडी असतं, आणि इथं हे एक्स्ट्रा अमाऊंटमध्ये CSF इकडं मूव होत असतं. त्यानंतर व्हाईट मॅटर हा कसा असतो आहे बरं या मिडब्रेनमध्ये, तर बाहेरच्या बाजूला असतो, आतल्या बाजूला कसा असतो आहे तर ग्रे मॅटर असतो. आणि याच पद्धतीची रचना आपल्याला कुठं दिसते बरं, तर आपल्याला स्पायनल कॉर्डमध्ये देखील दिसते. सेरेब्रममध्ये मात्र ह्याच्या उलट असतं, सेरेब्रममध्ये आतल्या बाजूला व्हाईट मॅटर असतं, बाहेरच्या बाजूला त्या ठिकाणी ग्रे मॅटर असतं. ठीक आहे, हा एक महत्त्वाचा जो काही डिफरन्स आहे तो तुम्हाला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. त्यानंतर कॉर्पोरा क्वाड्रिजेमिनाबद्दल आणखी काही बघूया. पेअर्स ऑफ राऊंडेड बॉडीज असतात. तुम्ही जर डॉर्सल व्ह्यू जर पाहिला तर मागच्या बाजूनं 2 असे त्या ठिकाणी आपल्याला जे काही दिसतात, तर ते ऑप्टिक रिफ्लेक्स किंवा त्या ठिकाणी व्हिज्युअल रिफ्लेक्स कंट्रोल करतात, आणि खालच्या बाजूला जे काही 2 असतात तर ते ऑडिटरी रिफ्लेक्स कंट्रोल करणारे ते 2 त्या ठिकाणी अपलँड्स किंवा फुगीर असे भाग असतात. तर हे डॉर्सल साईडला प्रेझेंट असतात. अप्पर जे काही आहे तर त्याला सुपेरियर कॉलिकुली असं म्हणतात. हे अप्पर जे काही 2 आहेत तर याला काय म्हणतात बरं, सुपेरियर कॉलिकुली म्हणतात. आणि खालचे जे 2 आहेत तर त्याला इन्फिरियर कॉलिकुली असं म्हणतात. म्हणजे एकूण त्यांची संख्या किती झाली, 4, आणि त्याचमुळे त्याला कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना, क्वाड्री म्हणजेच काय, क्वाड्रीचा अर्थ होतो 4,
ठीक आहे, क्वाड्रिलेटरल वगैरे जो काही शब्द आहे तर त्याचा अर्थच होतो चार. त्यानंतर मित्रांनो लोअर जो काही आहे तर तो इन्फिरियर कॉलिकुली असतोय. तर या ठिकाणी मित्रांनो एक सुंदर अशी डायग्राम आहे ज्याच्यामध्ये आपण सुपीरियर कॉलिकुली आणि इन्फिरियर कॉलिकुली त्या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेट करू शकतो. मित्रांनो डॉर्सल व्ह्यूनं घेतलेली ही एक इमेज आहे ज्यामध्ये हे जे काही दोन असे सर्क्युलर पार्ट्स दिसत आहेत तर हे सुपीरियर कॉलिकुली येतं आणि खालच्या बाजूला दोन जे काही छोटे सर्क्युलर पार्ट्स दिसत आहेत तर ते इन्फिरियर कॉलिकुली येतं. मागच्या बाजूनं घेतलेली ही इमेज आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला हा त्या ठिकाणी सेरेबेलम दिसेल, वरच्या बाजूला हा काय तर सेरेब्रमचा पोर्शन आहे. ठीक आहे, इथं या ठिकाणी स्पष्ट पद्धतीनं आणखी नॉमेनक्लेचर केलेला आहे. इथं मध्ये जो काही हा हिरवा छोटासा पार्ट आहे ना हा पिनियल ग्लँड्स आहे. पिनियल ग्लँड आपण कुठं पाहिलं होतं, इपिथॅलॅमसमध्ये पाहिलं होतं. त्या ठिकाणी जेव्हा डायन्सेफेलॉन आपण अभ्यास करत होतो तेव्हा इपिथॅलॅमसमध्ये आपण डॉर्सल साईडला त्या ठिकाणी पिनियल ग्लँड असते असं म्हटलं होतं. तर हा जो काही एवढा पोर्शन आहे तर हा मिडब्रेनचा कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना नावानं ओळखला जातो आणि त्याच्यात आपण सुपिरियर आणि इन्फिरियर कॉलिकुली पाहत आहोत. त्याच्यानंतर हा जो काही आहे तर हे सेरेबेलमचा खालचा पोर्शन आहे ज्याच्यामध्ये पुन्हा दोन लोब्स असतात. खरं तर सेरेबेलमविषयी आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकायचंच आहे. या ठिकाणी मित्रांनो फंक्शन्स बघूया, नेमकं मिडब्रेनच्या माध्यमातून काय काय कामं केली जातात. रिले सेंटर फॉर ऑल इम्पल्सेस हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो. रिले सेंटर फॉर ऑल इम्पल्सेस म्हणजेच काय, तर जे काही इम्पल्सेस सिग्नल्स येत असतात तर त्याला काही वेळ थोपवण्याचं किंवा रिले करण्याचं काम या मिडब्रेनच्या माध्यमातून होत असतं. त्यानंतर गोईंग अवे फ्रॉम दी ब्रेन, कोणते इम्पल्सेस तर जे ब्रेनपासून दूर जात आहेत. त्यानंतर सुपिरियर कॉलिकुली ज्याच्या माध्यमातून व्हिज्युअल रिफ्लेक्स त्या ठिकाणी कंट्रोल केले जातात आणि त्यामुळंच आपल्या हेडची मूवमेंट होत असते. व्हिज्युअल रिफ्लेक्समध्ये अपेक्षितच आहे ज्या बाजूला काहीतरी घडायले त्या बाजूला ताबडतोब आपलं त्या ठिकाणी डोळे वळणार आणि डोळे वळण्यासोबतच आपली मान आणि आपलं हेड देखील त्या बाजूला त्या ठिकाणी वळणार. तर हे सगळं सुपिरियर कॉलिकुलीच्या माध्यमातून नियंत्रित होत असतं आणि इन्फिरियर कॉलिकुलीच्या माध्यमातून काय होत असतं तर आपले जे काही ऑडिटरी रिफ्लेक्स आहेत, आपले कानाचे जे काही संवेदन आहेत त्या जागृत होतात, त्या क्विक अशी त्या ठिकाणी ॲक्शन करतात, रिस्पॉन्स देतात. ठीक आहे, ऑडिटरी रिफ्लेक्स विथ मुवमेंट ऑफ हेड. एकंदर दोन्हीही रिफ्लेक्समध्ये कान सॉरी डोळे असो की कान असो आपल्या हेडची आणि नेकची मात्र मुवमेंट नक्कीच होते. या ठिकाणी मित्रांनो फंक्शन्समध्ये पुन्हा क्रोरा सेरेब्री जे काही आहे रिले सेंटर फॉर ऑल इम्पल्सेस गोईंग अवे फ्रॉम दी ब्रेन आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. या मिडब्रेनमध्ये जो काही क्रुरा सेरेब्री नावाचा भाग आहे तर जो तो काय करतो बरं, रिले सेंटर म्हणून काम करतो. कोणासाठी, अशा इम्पल्सेससाठी ज्या ब्रेनपासून दूर जात आहेत. ठीक आहे, ब्रेनपासून दूर जात आहेत म्हणजेच त्या ठिकाणी मोटार इम्पल्सेस आपण सोप्या भाषेमध्ये म्हणू शकतो. त्या ठिकाणी थिक बँड ऑफ दी नर्व फायबर्स, मी तुम्हाला इथंच म्हटलं होतं मित्रांनो या ठिकाणी मागच्या डायग्राममध्ये खरं तर आपण इथं व्यवस्थित पद्धतीनं त्याला दाखवू शकतो. या ठिकाणी जे काही सुपिरियर कॉलिकुलाय आणि इन्फिरियर कॉलिकुलाय आहे खरं तर डॉर्सल व्ह्यूमध्ये तुम्हाला त्या नर्व फायबर्स दिसणार नाही आहेत, पण जेव्हा तुम्ही याला असं ओपन करणार, कट करणार, त्याचा सेक्शन घेणार, कट सेक्शन, तर तेव्हा मात्र तुम्हाला आजच्या बाजूनं तुम्हाला त्या ठिकाणी त्या नर्व फायबर्स नक्कीच दिसतील. ठीक आहे, तर एकंदर ते जे काही दोन लोब्स आहेत किंवा ते एकूण दोन बाजूला दोन दोन लोब्स, त्या दोन लोब्सच्या दरम्यान तुम्हाला या पद्धतीचं या ठिकाणी काय दिसणार बरं, नर्व फायबर्स दिसणार विच कनेक्ट्स, काय काय कनेक्ट करतं, सेरेब्रम, त्यानंतर सेरेबेलम आणि तिसरं आहे स्पायनल क्वाड. एवढ्या साऱ्या भागांना इवन पॉन्सला देखील त्या ठिकाणी कनेक्ट करण्याचं काम या नर्व फायबर्स करतात. दी सुपिरियर कॉलिकुली कंट्रोल्स दी मुवमेंट ऑफ हेड इन रिस्पॉन्स टू दी व्हिज्युअल स्टिम्युलस, हे ऑलरेडी आपण खरं तर बघितलेलं आहे. आणि इन्फिरियर कॉलिकुली काय करते बरं, तर ही जी काही ऑडिटरी रिफ्लेक्स असते त्याच्या माध्यमातून हेडला त्या ठिकाणी नियंत्रित करत असते. तर इथं मित्रांनो आपला मिडब्रेनचा जो काही थेरीचा पोर्शन आहे तर तो त्या ठिकाणी कम्प्लीट झालेला आहे. एक छोटासा क्वेश्चन आहे इथं, खरं तर खूप सोपा क्वेश्चन आहे, आपण लेक्चरमध्येच हा कवर केलेला आहे. दी ब्रेन स्टेम इज फॉर्म्ड बाय, ब्रेन स्टेममध्ये नेमकं काय काय असतं, कशापासून बनलेलं असतं. तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच या प्रश्नाचं उत्तर येईल. त्याच्यामध्ये असतं मिडब्रेन, त्यानंतर पॉन्स व्हॅरोली आणि तिसरं असतं मेडुला ऑब्लॉन्गेटा. बघूया या पद्धतीचा कोणता ऑप्शन आहे का. ठीक आहे, मिडब्रेन, पॉन्स अँड मेडुला ऑब्लॉन्गेटा यापैकी हे दोन जे काही आहेत हाइंड ब्रेनचे पार्ट आहेत आणि मिड ब्रेन हा तर ब्रेनचाच एक त्या ठिकाणी सेपरेट असा सब पार्ट आहे. तर या ठिकाणी मित्रांनो मिड ब्रेन हा जो काही महत्त्वाचा असा आपला कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, त्यातही पुन्हा ब्रेनमधला जो काही घटक आहे
तर तो आपण इथं कंप्लीट केलेला आहे. याच्या पुढचं जे काही लेक्चर असणार आहे तर ते हाइंड ब्रेनवर असणार आहे, ज्याला रोम्बेन सेफेलॉन या नावानं ओळखलं जातं. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला हा सगळा कन्सेप्ट, सगळा जो काही पार्ट आहे, तर व्यवस्थित पद्धतीनं समजला असेल. तुमच्या काही समस्या असतील तर नक्कीच तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. तुमच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी नेहमीच विद्यार्जन सायन्स अकॅडमीच्या प्रत्येक फॅकल्टी आणि त्यासोबतच मी देखील त्या ठिकाणी नेहमीच तत्पर असतो. मित्रांनो, लवकरच पुढच्या लेक्चरच्या निमित्तानं आपली भेट होईल. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.